दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भरघोस असा रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आहे. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घेत कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना 17,000 असा दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. या घोषणेनंतर कोकण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडून देखील त्यांनी आपला आनंद रेल्वे कोकण कामगारांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिन्यात कामगार सेनेच्या शिष्टमंडळात बोनस दिला जाईल असं आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा अशी मागणी देखील या एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव आडसुळे सरचिटणीस दिवाळकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वे संचालक संजय गुप्ता आणि DF अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.